काल दिनांक 3 रोजी ग्लोबल हॉस्पिटल नाशिक येथे रुग्ण उपचार घेताना मृत पावल्याच्या घटनेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी सदर डॉक्टरांना बेदम मारहाण करून हॉस्पिटलचीही वित्तहानी करण्याची घटना घडली। तसे पाहता सरकारी तसेच खासगी डॉक्टर्स मागील 4 महिन्यांपासून कोरोना या महामारीच्या संकटात अतिशय शर्थीने आणि धैर्याने काम करत असताना देखील काही समाजकंटकांकडून अशा प्रकारचे हल्ले होत आहेत। त्यामुळे सदर घटनेचा लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनने तीव्र शब्दात निषेध नोंदवला। त्याबाबत डॉक्टर विलास कांगणे यांनी अधिक माहिती दिली। गेल्या 4 महिन्यापासून कोरोना व्हायरसने जग हैरान झाले आहे आणि या महामारीचा सामना करण्यासाठी संबंध डॉक्टर लोक आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून 4 महिन्यापासून अविरत रात्रंदिवस काम करत आहे। शासकीय डॉक्टरांबरोबरच खाजगी डॉक्टरसुद्धा रात्रंदिवस सेवा देत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा खाजगी डॉक्टरांचं खच्चीकरण करण्याचं काम काही समाजकंटक करत आहे। नुकतंच नाशिक येथे अंबड लिंक रोडला ग्लोबल हॉस्पिटलवर काल रात्री काही समाजकंटकांनी पेशंटला डेथ झाल्याचं डॉक्टरांवर ठपका ठेवत डॉक्टरांना मारहाण केली। अतिशय निंदनीय हा प्रकार आहे। या प्रकाराचा मी लासलगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की अशा घटना घडू नये म्हणून प्रशासनाने या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून अजामीनपत्र आणि मोठा जास्तीत जास्त शिक्षा होईल असा गुन्हा दाखल करावा। सदर समाजकंटकांवर कठोर कार्यवाही व्हावी अशा आशयाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रणजवे यांना देण्यात आले आहे। सदर प्रसंगी लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुजित गुंजाळ, उपाध्यक्ष डॉक्टर अमोल शेजवळ तसेच सदस्य डॉक्टर विलास कांगणे, डॉक्टर अनिल ठाकरे, डॉक्टर किरण निकम, डॉक्टर अनिल बोराडे, डॉक्टर योगेश चांडक, डॉक्टर मृगेश शहा, डॉक्टर स्वप्नील जैन, डॉक्टर सोनल सोनवणे उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव।